स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल पाटील एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण एमपीएससीचे राज्यसेवा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची असेल किंवा गट क ची असेल, सर्व विषयी आपण आपल्या चॅनलवर अभ्यास घेत असतो, आपले लेक्चर्स टाकत असतो। तर मित्रांनो, आपली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ची जवळ आलेली आहे, त्या अनुषंगाने आपण सर्व विषयांचे राहिलेले टॉपिक कव्हर करायला सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या संयुक्त गट ब च्या पूर्व परीक्षेला लागणाऱ्या 7 विषयांपैकी आपले बरेचसे टॉपिक कव्हर झालेले आहेत, ज्यामध्ये इतिहासचे टॉपिक झालेले आहेत, भूगोलचे झालेले आहेत, अर्थव्यवस्थेचे झालेले आहेत, विज्ञानचे झालेले आहेत, रिजनिंगचे झालेले आहेत, मॅथ्सचे झालेले आहेत, चालू घडामोडीचे झालेले आहेत। हे जे 7 विषय आहेत, त्यापैकी बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, पण जे राहिलेले काही टॉपिक आहेत त्यामध्ये आपण पॉलिटिकले थोडे राहिलेले असतील किंवा विज्ञानमध्ये राहिलेले असतील, हे सर्व आता आपण इथून पुढे कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेवर आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये 10 ते 12 क्वेश्चन किंवा एकत्र वेळी 15 क्वेश्चन विचारले जातात। तर मित्रांनो, यामधील एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो, जो आपल्याला एक सुद्धा मार्क घालवू द्यायचा नाही आहे। तर मित्रांनो, संघराज्य टॉपिकवर आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन सहज विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिकसुद्धा इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये संघराज्यातील जे काही 3 आपल्याला घटक आहेत, म्हणजेच काय तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, ह्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संघराज्य म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो आणि त्यातील राष्ट्रपती हा टॉपिकवरील आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून त्याचे जी काही कलम आहेत, राष्ट्रपती संदर्भात जी काही कलम आहेत, ती आपण ट्रिक्सच्या नुसार आज पाठ करून घ्यायची आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे, जी कलम आहेत त्याची नेमकं आपल्याला कलम विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये, की हे कलम कोणत्या राष्ट्रपतीचे, हे कलम कोणत्या विभागाशी, म्हणजेच काय तर कशाशी संदर्भात आहे, हे सर्व आपल्याला एक एक मार्काला विचारलं जातं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संघराज्य म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत, तसेच राष्ट्रपती विषयीची कलमे ही ट्रिक्सच्या माध्यमातून कशी लक्षात ठेवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, म्हणजेच काय तर 29,295 या विद्यार्थ्यांमध्ये नसाल, तर आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सबस्क्राईब हे बटन दाबून पुढे असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। म्हणजेच काय मित्रांनो, की ज्या ज्या वेळी तुम्ही आपले नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन मिळवून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहाल, त्या त्या मिनिटाला तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर लगेच दिसेल। तर मित्रांनो, वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचं आहे की संघराज्य म्हणजे काय, तर संघराज्य हा शब्द आपल्या घटनेमध्ये तुम्हाला कुठेही आढळणार नाही, तर घटनेमध्ये त्याऐवजी राज्यांचा संघ असा हा आपला शब्द टाकलेला आहे। त्यामागे आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 कारणं सांगितलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे आपलं संघराज्य म्हणजे भारताचे जे संघराज्य आहे ते अमेरिकेच्या संघराज्याप्रमाणे नाही, म्हणजेच काय तर घटक राज्यांच्या कराराने आपले निर्माण झालेलं संघराज्य नाही आहे। आणि दुसरं कारण म्हणजे आपल्यातील घटक राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही। या 2 कारणामुळे आपल्या भारताला संघराज्य असा हा शब्द नाही आहे, तर राज्यांचा संघ असं म्हटलं गेलेलं आहे। तर म्हणजेच काय तर इथं लक्षात ठेवायचं आहे, संघराज्य म्हणजेच काय आहे तर राज्यांचा संघ आहे, राज्यांचा संघ आहे, हे नक्की लक्षात ठेवायचं आहे। असं हे संघराज्य आपल्या 3 घटकांनी मिळून बनतं, ते कोणती आहेत तर इथे लिहितो बघा, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कायदे मंडळ आहे, दुसरं आहे ते कार्यकारी मंडळ आहे, आणि तिसरं आहे ते न्याय मंडळ आहे। तर अशा ह्या संघराज्यामध्ये म्हणजेच काय राज्यांच्या संघामध्ये आपल्याला 3 घटकांचा समावेश आहे, तो म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। तर मित्रांनो, कायदे मंडळ म्हणजेच काय तर आपली संसद आहे, तर कायदे मंडळ म्हणजेच काय तर आपली संसद आहे, आणि ज्यामध्ये आपल्या 3 उपघटकांचा समावेश होतो तो म्हणजेच राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा।
राष्ट्रपति, राज्यसभा आणि लोकसभा या तीन घटकांचा कायदे मंडळात म्हणजे संसदेत समावेश होतो। त्याच्यानंतर मित्रांनो इथं काय होतं जमलिंग की कायदे मंडळ म्हटल्यावर आपल्याला राज्यसभा आणि लोकसभा हे दोनच आठवतं, पण मित्रांनो कायदे मंडळात राष्ट्रपतीचा देखील समावेश होतो। त्याच्यानंतर येतात ते कार्यकारी मंडळ, यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी। तर मित्रांनो कार्यकारी मंडळात पुन्हा राष्ट्रपतींचा समावेश होतो, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचा महान्यायवादी, हे आपले कार्यकारी मंडळ झाले। त्याच्यानंतर न्यायमंडळात कोण कोण येतं तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायव्यवस्था। तर मित्रांनो आपल्या कायदे मंडळात, कार्यकारी मंडळात आपण पाहिलं, तसेच न्यायमंडळात कोणता होतो तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था या तीन घटकांचा आपल्या न्यायमंडळात समावेश होतो। म्हणजेच काय मित्रांनो तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तीनही मिळून आपलं संघराज्य बनलेलं आहे आणि संघराज्याचे हे घटक आणि हे उपघटक आहेत। तर यातील मित्रांनो आपण राष्ट्रपती पाहणार आहोत, तर राष्ट्रपतीचं कलम आपल्याला माहितच असेल की 52 हे कलम आपल्या राष्ट्रपतीशी संदर्भात आहे। इथं सुद्धा आपल्याला ट्रिक आपल्याला लक्षात ठेवता येते मित्रांनो, काय तर 52 हे कलम कोणतं आहे तर राष्ट्रपती आहे, ह्याच्यात अधिक 11 केलं तर उपराष्ट्रपतीचं कलम येतं, तर ते कोणतं आहे तर 63, आणि त्यात अधिक 11 केलं तर कोणतं येतं तर 74 हे कलम कोणतं आहे तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंडळ असेल, म्हणजेच काय मंत्रिमंडळ असेल असं आपल्या कलमात लिहिलेलं आहे। तर 52 अधिक 11 63 हे उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजे 63 अधिक 11 हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असं आपलं 74 कलम आहे। हे 63 आणि 74 हे देखील आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींचं 52 कलम हे आणि त्याच्याशी संदर्भात जी कलम आहेत ते आपण ट्रिक्सनुसार पाहणार आहोत। तर मित्रांनो ही ट्रिक्स कशी आहे पहा, आपल्याला कलम लिहून घ्यायचे आहेत, असे लक्षात ठेवायचे, पहा आपल्याला असे आकडे लिहायचे आहेत 52 53 54 55 56 57 कसं लिहायचं आहे पहा, तर 57 58 59 60 61 आपल्याला कसं लिहायचं आहे पहा, तर 52 53 54 55 57 हे मराठीकडे लिहायचे आहेत, 58 शब्दात लिहायचं आणि 59 ते 61 हे इंग्लिशकडे लिहायचे आहेत। 62 कलम आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, तर 52 ते 61 ही कलमे राष्ट्रपतींची विचारले जातात, त्यामुळे एवढीच आपल्याला पाठ करायचे आहेत। तर मित्रांनो ही आपण कलम लिहून घेतली, तर आता आपल्याला कशी कलम लक्षात ठेवायची आहेत पहा, तर इथं मी मराठीत काय लिहिलं तर 52 आपल्याला कसं लिहायचं आहे पहा, तर राष्ट्रपती, 2 मी रा केलं आणि हे राष्ट्रपती झालं। 53 काय आहे तर 53 काय आहे तर अधिकार, अधिकार हे 53 आहे। 54 काय आहे तर निवडणूक, राष्ट्रपतींची निवडणूक हे 54 कलम आहे। इथं 55 काय आहे तर इथं आपल्याला प प दिसतं, तर दुसऱ्या पचा आपण असा उपयोग करून घ्यायचा आहे तर पद्धत। त्याच्यानंतर इथं मी सगळं नंतर एक्सप्लेन करतो, पण इथं पहिल्यांदा हे शब्द लक्षात ठेवा, इथं काय आहे तर 56 पदावधी,
56 आपण काय केलेलं आहे इथं पदावधी, तर इथं 57 कसं काढलेलं आहे बघा, प ला इथं 7 असं केलेलं आहे, म्हणजेच काय तर हे पू आहे, तर हे पू आहे आणि काय आहे तर पुनर्निवडणूक, पुनर्निवडणूक हे 57 कलम आहे. 58 मधलं अ लक्ष ठेवायचं आणि काय आहे तर अर्हता, तर कसली अर्हता हे सगळं मी नंतर सांगतो, पण पहिला हे शब्द लक्षात ठेवा. 59 मधील हे 9 आपल्याला श करायचं आहे आणि हे काय आहे तर शर्ती, इथं श करायचं आहे आणि शपथ, हे शपथ आहे. आणि 61 फक्त लक्षात ठेवायचं आहे ते महाभियोग. महाभियोग, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपती, अधिकार, निवडणूक पद्धत, पदावधी, पुनर्निवडणूक, अर्हता, शर्ती, शपथ आणि महाभियोग, हे आपण काय केलं तर 52 ते 61 ह्या कलमातलेच आपण अक्षराच्या रूपात ते मांडलं. हीच आपल्याला इथं ट्रिक लक्षात ठेवायची आहे. तसंच त्याविषयीची थोडी देखील माहिती आपल्याला आवश्यक आहे. तर मी सांगतो पहा थोडक्यात, 52 आहे ते राष्ट्रपती हे कलम दिलेलं आहे. त्याच्यानंतर 53 काय दिलेलं आहे तर राष्ट्रपतींचे अधिकार दिलेले आहेत. 54 राष्ट्रपतींची निवडणूक दिलेली आहे. 55 राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. त्याच्यानंतर 56 राष्ट्रपतींचा पदावधी दिलेला आहे. त्याच्यानंतर जे काही 57 कलम आहे त्यामध्ये पुनर्निवडणूक किंवा पुनर्नेमणूक दिलेली आहे, पुनर्नेमणूक दिलेली आहे, म्हणजेच काय तर राष्ट्रपती कितीही वेळा आपले पद धारण करू शकतात, हे 57 कलममध्ये दिलेले आहे. पुनर्निवडणूक म्हणजेच काय तर पुनर्नेमणूक. 58 कलम आहे ते राष्ट्रपती पदासाठीची जी अर्हता लागणार आहे त्याविषयीचे आहे. 59 कलम आहे ते राष्ट्रपती पदासाठीच्या शर्ती आहे त्याविषयीचं आहे. 60 आहे ते म्हणजेच काय तर राष्ट्रपती पदासाठीची शपथ जी दिलेली आहे ती कलम 60 दिलेली आहे. आणि कलम जो 61 आहे तो राष्ट्रपतींवर चालणारा महाभियोग, हे 61 कलम दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 52, 53, 54, 55, 57, 58, 59, 60 आणि 61 ही जी कलमं आहेत ती राष्ट्रपतींच्या संदर्भात आहेत. आणि मित्रांनो यावर आपल्याला हमखास 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ज्यामध्ये आपल्याला राष्ट्रपतींचा अधिकार, निवडणूक पद्धत, पदावधी, पुनर्निवडणूक, अर्हता, शर्ती, शपथ आणि महाभियोग या संदर्भात जी कलमं दिलेली आहेत ती विचारली जाऊ शकतात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संघराज्य म्हणजे काय, संघराज्यातील घटक कोणते आहेत आणि संघराज्यातील कार्यकारी मंडळातील महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रपती आणि या राष्ट्रपतींसंदर्भातील महत्त्वाची कलमे ट्रिक्सच्या माध्यमातून आपण कशी लक्षात ठेवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपले एमपीएससी ऑनलाईन अकॅडमीला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.